नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलंकारिक शब्द भाग 6. यामध्ये अलंकारिक शब्दाचे अर्थ, त्याचं विश्लेषण, त्याचबरोबर अलंकारिक शब्द या टॉपिकवर नेमके परीक्षेला कसे प्रश्न विचारतात त्याविषयी सराव प्रश्न, व व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक MPSC च्या सर्व मुख्य परीक्षा, ज्याच्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मुख्य परीक्षा, त्याचबरोबर वर्ग 3 आणि वर्ग 4 पदाच्या ज्या विविध विभागामार्फत पदे भरली जातात अशा सर्व सरळ सेवा परीक्षा, त्याचबरोबर शिक्षक पात्रता व शिक्षक अभियोग्यता परीक्षा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक 1 ते 2 मार्क्सला विचारला जातो. तर सुरुवातीला आपण अर्थ बघून घेऊयात आणि नंतर मग आपण सराव प्रश्नावर चर्चा करूयात. तर बघा, इथं लाडोबा, लाडोबा म्हणजे लाडवलेला मुलगा, वरण भात म्हणजे विजोड जोडपे. आता उदाहरणादाखल जर एक जोडपं आहे नवरा बायको आणि त्याच्यामध्ये जर समानता नसेल म्हणजे काय कशावरून पण गुणावरून उंचीवरून, तर अशावेळी म्हणलं जातं वरण भात, किंवा त्याला अजून शब्द कोणता आहे मग अजून समानार्थी विजोड जोडपे. त्यानंतर वाघ, आपल्या कामात जागरूक व भयप्रद, त्याला म्हणायचं वाघ. तुम्ही हा शब्द आहे का किंवा तो वाघ आहे वाघ, तर म्हणजे त्या कामाचा तो तज्ज्ञ आहे अशा पद्धतीनं पण आपण तो अर्थ जसा आपण समजून घेऊ तसा तो समजून घेऊ शकतो. वाचस्पती, वाचस्पती म्हणजे वाचाळ किंवा बडबड्या. वाटाण्याच्या अक्षदा, तर वाटाण्याच्या अक्षदा म्हणजे नकार देणे. त्यानंतर वामनमूर्ती, वामनमूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य. हे जे काही पुराणातील कथेमधून आलेलं जे काही वामन हे जे काही अवतार आहे एक विष्णूचा, जसं तुम्हाला जर माहीत असेल तर त्याच पद्धतीनं वामन तिथं कसा थोडासा ठेंगू दाखवलेला आहे ना, अगदी तसंच इकडेही. जर आता या आपल्या व्यवहारामध्ये जर कोणी समाजामध्ये जर कोणी एक व्यक्ती छोटासा असेल तर त्याला वामनमूर्ती असा शब्द वापरतात. वामा म्हणजे सुंदर स्त्री. वायुमेघ, विविध वायूंचा बनलेला ढग. वाहती गंगा म्हणजे आलेली संधी. हा सुद्धा शब्द आपण बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये ऐकतो. आपण म्हणतो ना वाहत्या गंगेत हात धुवून घ्या म्हणजे आलेल्या संधीचा फायदा करून घ्या अशा आशयाचा तो शब्द आहे. विराणी, परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रकट करणारी कविता, त्याला म्हणतात विराणी. त्यानंतर विश्वमित्र, अहमन्यवनुष्य. विश्वमित्र म्हणजे आता जसं विश्वमित्राचं कॅरेक्टर आहे कथांपुराणांमध्ये, तसं आजच्या समाजामध्ये जर एखादा व्यक्ती आढळला तर त्याला आपण विश्वमित्र म्हणतो. 100 नंबरी, तर 100 नंबरी म्हणजे अस्सल किंवा उत्तम. शकुनी मामा, कपटी आप्त किंवा कपटी व्यक्ती, म्हणजे आपल्या जवळचा जर कोणी कपटी असेल तर त्याला शकुनी मामा म्हणतात, किंवा साधारणतः समाजामध्ये कोणी पण कपटपणा जर केला असेल तर त्याला आपण शकुनी मामा म्हणू शकतो. शरपंजरी म्हणजे मृत्यूशय्येवर असणारा. शांती ब्रह्म म्हणजे अत्यंत शांत व्यक्ती. शिराळशेट म्हणजे रंगेल किंवा चैनी माणूस. शिराळशेटी ऐश्वर म्हणजे क्षणभंगूर ऐश्वर. शुंभ म्हणजे धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती. शुक्राचार्य, क्रश मनुष्य किंवा व्रतस्थ. शूर्पणखा, कुरूप अशी स्त्री. शेंडेफळ, शेवटचे अपत्य. जे काही आपल्या भावंडामध्ये जे शेवटचं असतं त्याला काय म्हणतात, शेंडेफळ. म्हणजे सर्वात लहान ते मुलगा किंवा मुलगी असं जे कोणी असेल त्याला काय म्हणतात, शेंडेफळ. शेंदाळ शिपाई म्हणजे भित्रा माणूस. त्यानंतर पुढील काही शब्द आहेत बघा, जसं श्रमण, श्रमण म्हणजे संन्यासी. विशेषतः आहे त्या इतिहासमध्ये बौद्ध धर्माचा जे काही अंगीकार करणारे जे आहेत भिक्खू आणि जैन धर्मीय त्यांना श्रमण असा शब्द आलेला आहे. श्री गणेशा म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ. सरकारी पाहुणा म्हणजे कैदी. सव्यासाची म्हणजे उलटसुलट काम करणारा, त्याला म्हणतात सव्यासाची. साडासोट
म्हणजे बायका मुले नसलेला, सांबाचा अवतार म्हणजे भोळा मनुष्य भोळा माणूस, सिकंदर भाग्यवान, सिकंदर नशीब म्हणजे चांगले नशीब, सुभग परत भाग्यवान, सुळावरची पोळी जीवन धोक्यात घालून होणारा फायदा त्याला म्हणायचं सुळावरची पोळी। म्हणजे बघा आपल्याला सुळावरची जर पोळी उचलून घ्यायची तर आपल्याला ते टोचणारच आहे, त्याच्यामुळं तो तसा शब्द वापरतात। सूर्यवंशी, सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा, म्हणजे जो उशिरा उठतात सूर्य उगवल्याच्यानंतर त्याला काय म्हणतात सूर्यवंशी। सौभाग्यकांक्षिणी म्हणजे विवाहाची इच्छा धरणारी। सौरंध्री हे द्रौपदीचे अज्ञातवासाचे नाव आहे। स्थवीर बौद्ध मतांचा प्रचार व आचरण करणारा। स्मशान वैराग्य कारण परत्वे आलेली तात्पुरती विरक्ती। स्वकपोलकल्पित स्वतःच्या कल्पनेने रचलेले। हंडापळी म्हणजे विजोड जोडपे, जसं वरण भात त्याचा समानार्थ अशी काय येईल हंडापळी किंवा विजोड जोडपे असा समानार्थ आहे। याच्यामध्ये पण विजोड जोडप्यामध्ये जर मिसमॅच असेल काही तर त्याला हंडापळी हा एक अलंकारिक शब्द वापरला जातो, म्हणजे एकजण खूप उंच आणि एकजण खूप बुटका असेल जोडप्यामधून तर त्याला हंडापळी हा शब्द वापरतात। हरिश्चंद्र सत्यवचनी माणूस, आपण म्हणतो ना तू काय खूप जास्त हरिश्चंद्र आहे का, एखादा जर खूप सत्य बोलतो नेहमी सत्य बोलतो कधीही तर त्यावेळेस हरिश्चंद्र असा शब्द आपण वापरतो। हरीचा लाल चैनी खुशाल चेंडू व्यक्ती विशेष व्यक्ती, बघा दोन अर्थ आहेत इथे, एक तर चैनी व्यक्ती किंवा तू खुशाल चेंडू व्यक्ती एकदम मस्त जीवन जगतात त्याला हरीचा लाल म्हणतात, किंवा एकदम विशेष व्यक्ती आहे तर त्याला सुद्धा हरीचा लाल, म्हणजे एखादं विशेष काम जर केलं त्याला तर त्याला सुद्धा हरीचा लाल म्हणू शकतात। हाताचा मळ सहज शक्य असणारी गोष्ट, आपण पण वापरतो ना ते, आपण उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ तुम्हाला एखादं गणित दिलं सरळ व्याजावरलं तर तुम्ही म्हणता सरळ व्याज हे प्रकरण माझ्या हाताचा मळ आहे, म्हणजे काय मला जे सहज शक्य करता येते त्याच्यावरले गणित। वैभा दुसऱ्याला हो ला हो म्हणणारा, दुसऱ्याला हो ला हो म्हणणारा तर त्याला म्हणायचं वैभा। ज्ञानोबाची मेघ तर त्याला म्हणायचं निरुत्तर करणारी बाब, त्याला म्हणायचं ज्ञानोबाची मेघ। त्यानंतर आता आपण या टॉपिकवर आधारित नेमके प्रश्न कसे विचारतात याविषयी चर्चा करूयात। स्वकपोलकल्पित, बघा थोडासा उच्चार स्वकपोलकल्पित असा आहे, स्वकपोलकल्पित म्हणजे काय, तर स्वकपोलकल्पित म्हणजे स्वतःच्या कल्पनेने रचलेले, म्हणजे पहिलाच पर्याय काय आपलं उत्तर असणार आहे। हे एखाद्याची आठवण करून देणारे, दुसऱ्याने सांगितलेले, एकाने सांगणे दुसऱ्याने लिहिणे, इथं काही संदर्भ लागत नाही। त्यानंतर पुढील प्रश्न, विजोड जोडपे या अलंकारिक शब्दाच्या समानार्थी शब्द म्हणजे टिंब टिंब होय, हंडापळी, मारुतीचे शेपूट, पांढरा परीस, गंगा यमुना। आपल्याला माहिती आहे विजोड जोडपे म्हणजे काय, हंडापळी हे आपलं करेक्ट उत्तर आहे। कारण मारुतीचे शेपूट म्हणजे काय, तर मारुतीचे शेपूट म्हणजे लांबच जाणारे आणि लक्षामध्ये गंगा यमुना म्हणजे अश्रू आणि पांढरा परीस म्हणजे काय, पांढरा परीस म्हणजे लबाड माणूस आणि लक्षामध्ये। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य, टिंबटिंब या अलंकारिक शब्द समूहासाठी योग्य पर्याय शोधा। काय विचारलं आपल्याला, चांगला दुष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य, तर त्याला एक शब्द वापरतात शुंभ। आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, शुंभ। हे शुंभ वेगळं आहे, त्याच्यानंतर गोटा वगैरे हे उपट शुंभ इथं काही संदर्भ लागत नाहीत। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, विराणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ, प्रचंड व बलाढ्य शत्रूपुढे पराक्रम गाजवणारी स्त्री असा तर काही अर्थ नाही। परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रकट करणारी कविता हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन।
कारण जंगलामध्ये राहणारी एकटी व आबला स्त्री, त्यानंतर सती प्रथेच्या काळात सती जातानाचा स्रोत अर्थ आवाज, हे आपल्याला चुकण्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला तुम्हाला करेक्ट माहीत पाहिजे विराण्या, जे लेखक काही काही कवी वगैरे विराण्या लिहिल्यात ना काही संतांनी वगैरे, तर विराण्या म्हणजे काय, अशी एक कविता म्हणा की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप अर्थता आहे भगवंताची परमेश्वराच्या भेटीची, अशी कविता त्याला काय म्हणायचं, विराणी. त्यानंतर पुढील पैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता, आता हे वामन मूर्ती, लंकेची पार्वती आणि गर्भश्रीमंत हे आहेत अलंकारिक शब्द. आणि आपाद मस्तक म्हणजे ते पायापासून, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण, तर ते म्हणजे तो काय होईल, तो आहे शब्दसमूहाबद्दल शब्द. तसं का आता हा थोडा क्लिष्ट प्रश्न होईल, पण तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की आपण कुणाला तरी म्हणू शकतो गड्या, लंकेची पार्वती, वामन मूर्ती आपण म्हणू शकतो कुणाला तरी, एखादा गर्भश्रीमंत, उदाहरणार्थ जन्मापासून श्रीमंत आहे तर त्याला आपण गर्भश्रीमंत म्हणू शकतो, एखादा बुटका माणूस तर त्याला आपण वामन मूर्ती म्हणू शकतो, एखाद्या स्त्रीच्या अंगावर काहीच सोनं जाणं नसेल तर आपण त्याला लंकेची पार्वती म्हणू शकतो. पण हे जे आहे हे काय आहे, पूर्ण वाक्य आहे आपादमस्तक, म्हणजे काय ते शब्दसमूहाबद्दल शब्द आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, सौभाग्यकांक्षिणी म्हणजे विवाहाची इच्छा धरणारी, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, विवाहाची इच्छा धरणारी. कारण जिचा पती जिवंत आहे ती, त्यानंतर जी सुवासीन आहे ती, आणि जिचा विवाह झाला आहे ती, हे 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 इथं म्हणजे करेक्ट संदर्भ लागत नाहीत. मूळ काय आहे सौभाग्यकांक्षिणीचा जो काही पूर्ण करेक्ट अर्थ आहे म्हणजे अगदी बरोबर, तर तो आहे विवाहाची इच्छा धरणारी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, ठेंगू माणसाला टिंबटिंब म्हणतात, त्रिमूर्ती असा तर काही शब्द नाही, कृष्णमूर्ती, राममूर्ती, आणि आपला चौथा पर्याय करेक्ट आहे वामन मूर्ती, हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न, सौरंद्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ शोधा. तर सौरंद्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ बघा, द्रौपदीचे अज्ञातवासाचे नाव, फारच दुर्मिळ, विवाहाची इच्छा धरणारी, अस्तित्वात नसलेली गोष्ट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे द्रौपदीचे अज्ञातवासाचे नाव, द्रौपदीचे अज्ञातवासाचे नाव. कारण आपण जर बाकीचे शब्द जर बघितले, आता हे फारच दुर्मिळ म्हणजे काय, त्याच्यासाठी एक अलंकारिक शब्द आहे उंबराचे फूल, त्याला आपण म्हणतो फारच दुर्मिळ. आणि अस्तित्वात नसलेली गोष्ट, याच्यासाठी एक अलंकारिक शब्द आहे, अस्तित्वात नसलेली गोष्ट म्हणजे सस्याचे शिंग, सस्याचे शिंग, की जी गोष्ट अस्तित्वात नाही. आणि विवाहाची इच्छा धरणारी म्हणजे काय, सौभाग्यकांक्षिणी, विवाहाची इच्छा धरणारी म्हणजे सौभाग्यकांक्षिणी. तर काय सौरंद्री, तर सौरंद्री म्हणजे द्रौपदीचे अज्ञातवासाचे नाव. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, स्त्री या शब्दाला अलंकारिक शब्दाचा समूह निवडा. स्त्री या शब्दाला अलंकारिक शब्दाचा समूह निवडा. तर बघा, स्त्रीला कंचनी म्हणता येईल, प्रमदा म्हणता येईल, मृगनयना म्हणता येईल, पण तरंगिणी नाही म्हणता येणार, कारण ते नदीचं नाव आहे किंवा नदीचा समानार्थी शब्द आहे, म्हणून पहिला पर्याय नाही. कंचनी ठीक आहे, मृगनयना, प्रमदा, सरिता म्हणजे काय, नदी होईल, म्हणजे एवढं चुकीमुळं आपल्याला एक आणि दोन घेता येणार नाही उत्तर. प्रमदा, कंचनी, मृगनयना, तटिनी, तटिनी म्हणजे सुद्धा काय, नदीच होईल, म्हणजे तटिनीमुळे तिसरा पर्याय घेता येणार नाही. मात्र चार पर्याय का घेतले आपण, तुम्ही म्हणाल की सूक्ष्म फरक आहे बघा, मृगनयना, कंचनी, मदिराक्षी आणि वामा, असा स्त्रियांच्या बाबतीत आपण शब्द वापरू शकतो, मृगनयना, कंचनी, मदिराक्षी आणि वामा. मात्र एक दोन तीनमध्ये हे जे काही दोन हे तीन शब्द आहेत त्याच्यामुळं आपण एक दोन तीन हे उत्तरं घेतले नाहीत, चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, एवढा किचकट परीक्षेला प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा कंबाईन मेन्सला तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर दहावा प्रश्न परत तसाच आहे बघा, पुरुषाबद्दल वापरण्यात येणाऱ्या अलंकारिक शब्दाचा समूह असलेला पर्याय शोधा. वामन मूर्ती बघा म्हणतात, शुभ, शुंभ पण म्हणतात, शिराशेट म्हणतात, मदनाचा पुतळा म्हणतात, म्हणजे इथं काय येईल, इथं आपल्याला माहिती आहे की अ बरोबर आहे. विश्वामित्र म्हणता येईल, सिकंदर म्हणता येईल, शकुनी मामा म्हणता येईल, शांती ब्रह्म म्हणता येईल, इथं पण सर्व आहेत.
कारण आता शांती ब्रह्म म्हणजे शांत पुरुष, इथं वामन मूर्ती म्हणजे ठेंगा, म्हणजे जो काय त्याची उंची कमी असा ठेंगणा, म्हणजे सगळे पुरुषासाठी वापरू शकतो आपण. अब वापरू शकतो, सांबाचा अवतार म्हणू शकतो, सूर्यवंशी म्हणू शकतो, शुक्राचार्य आणि मायेचा पूत पण म्हणू शकतो. म्हणजे अ ब क हे तीनही बरोबर आहेत. मग असा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे सर्व अलंकारिक शब्द आपण पुरुषामध्ये जर ते गुणधर्म असतील तर अशा पुरुषाला ते शब्द आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे, सस्याचे शिंग या अलंकारिक शब्दाचा अर्थ शोधा. अतिशय नाजूक, फारच दुर्मिळ, अतिशय तीक्ष्ण, अस्तित्वात नसलेली गोष्ट. तर या 4 पर्यायापैकी एक उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. मला वाटतं आपण जवळपास हा 7वा व्हिडिओ आहे अलंकारिक शब्दाचा, 7वा व्हिडिओ. तर एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला हे जे विश्लेषण आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण 7 व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जे 10-10 प्रश्न डिस्कस केलेत ते तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.